एक लक्षात घ्या की याच्यामध्ये फक्त बदनामी केली म्हणून 504 प्रमाणे गुन्हा दाखल होतो. ती एनसीच्या ह्याच्यात असते आणि गुन्हा दाखल करून असे विकृत जागेवर येत नसतात. आणि केतकीसारखे तर नाहीच नाही. मला आठवते केतकीला मध्ये ट्रोलर्सांनी खूप अपशब्द वापरले होते, तेव्हा मी होते, नीलमताई गोरे होत्या, आम्ही सांगितलं होतं की ट्रोलर्सनी अशा पद्धतीने भाषा वापरू नये. परंतु आता तर हिने कळस गाठलेला आहे, त्यामुळे हिला रीतसर, जसं आपण म्हणतात की लहानपणी मुलाला संस्कार लावण्यासाठी आपण मुलाला छडी लागे छम छम विद्या येई घम घम, त्याच पद्धतीने हिला जरा 5-7 छड्या मिळाल्या तर मला वाटतं या वयात तिची गेलेली स्मृती ही जागेवरून तिचे संस्कारसुद्धा जागेवर येतील. कोण केतकी चितळे, तिचं वय काय, ती तिच्या आजोबांच्या वयाच्या असलेल्या माणसाला अशी भाषा वापरतीये. तुम्ही जर ते बघितलं असेल, एकतर ही मनोरुग्ण आणि गंजाडी अभिनेत्री आहे आणि त्याच्यामध्ये तिने लिहिलं आहे की ब्राह्मणांचा मत्सर वगैरे काय संबंध आहे. म्हणजे जाती जाती तेढ वाढवण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो कुठल्यापासून कोणत्या लेवल, म्हणजे खालच्या लेवलपासून ते ना या नाही त्या तऱ्हेने कुठेतरी सतत बिंबवण्यासाठीचे हे जे काही पोर खेळ चालू आहेत ना, हे त्वरित बंद झाले पाहिजे. मुळात केतकीचं तेवढं वयसुद्धा नाही की तिने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर वक्तव्य केलं पाहिजे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते की ती एक आजारी आहे, तिला सायकोलॉजीची कोणती तरी ट्रीटमेंट चालू आहे. तिच्या आईवडिलांचं दुर्दैव्य म्हणावं लागेल की त्यांनी तिला संस्कार दिलेले नाही आहेत. आणि तिने पोस्ट करताना खाली लिहिले कोणतरी ॲडव्होकेट नितीन भावे. मला नाही वाटत कोण नितीन भावे वगैरे असतील, परंतु केतकीनी जो काही हा खोडसळपणा करून केलेला आहे, तिला तिच्याच भाषात तिच्याच संस्कारमध्ये चांगला चोप देण्यात येणार आहे महिला राष्ट्रवादी काँग्रेस महिला महिलांकडून. कारण का शरद पवार साहेबांबद्दल बोलण्याची तिची एक तर पात्रता नाही आणि जे काही बोललेली आहे त्याला कुठलाही अर्थ नाही. पण आमच्यासारख्यांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून तिला एक अशा 4-5 छान चापटी मिळाल्या ना, तर मला वाटतं ती त्या तिच्या आजारातनं पण लवकर बरी होईल. तिचा नंबर आम्ही फेसबुकला टाकणार आहोत आणि तिने ज्या भाषेत वक्तव्य केलं आहे किंवा जे काही बोलली आहे वाईट साईड, त्याच्या अत्यंत खालच्या दर्जात तिला कमेंट करायला सांगणार आहे.